राज्यातील व केंद्रातील सरकारी नोकरीच्या अचूक अशा माहितीच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा जो की तुमच्या व्हिडिओच्या खाली लाल कलरमध्ये दिलेला आहे त्या लाल कलरवरील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि त्या बाजूच्या घंटीवरती क्लिक करून त्यावरती ऑल क्लिक करा म्हणजे तुमच्याकडनं नवीन नवीन नोटिफिकेशन जे अपडेट असतात ते मिस होणार नाही त्यांनी आणि ते तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला सहजरित्या पाहता येतील नमस्कार विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणी व्ही एल एस घेण्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कोरोना व्हायरसच्या पद्धतीने वाढत चाललेला आहे त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मित्रांनो मनुष्यबळ कमी पडत आहे आणि ते मनुष्यबळ कमी पडत असल्यामुळे मित्रांनो बऱ्याच अशा वेगवेगळ्या विभागाकडून ही भरती प्रक्रिया चालू करण्यात आलेली आहे जसे एम बी पी एस डॉक्टरपासून ते आरोग्य परिचारपर्यंत मित्रांनो या भरत्या वेगवेगळ्या विभागाकडून भरून घेण्यात येत आहेत तर मित्रांनो तशाच प्रकारे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बी एम सी महानगरपालिकेअंतर्गत जी एकशे चौदा पदासाठी भरती निघाली होती त्याबद्दल आपण मग गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं मागच्या त्यामध्ये मित्रांनो आपण फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे जाहिरातीची सविस्तर माहिती पी डी एफ कशाप्रकारे तयार करायचं आहे ठीक आहे आणि जर मित्रांनो जर तुम्हाला काही समजतच नसेल काहीच तर आपण फॉर्म सुद्धा भरून देण्याचं आपण योग्य तो नियोजन केलेलं आहे त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती संपर्क साधा मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन किंवा फॉर्म भरून देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो तर मित्रांनो अशीच एक भरती आता बुलढाणा आरोग्य सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जे की सामान्य रुग्णालयामध्ये बुलढाणा खामगाव आणि शेगाव येथे भरून घेण्यात येणार आहेत मित्रांनो ठीक आहे तर बघा मित्रांनो यामध्ये सुद्धा एकूण जवळपास एकशे दहा पदे आहेत असं मला वाटतं ठीक आहे एकशे दहाच पदे आहेत त्यानंतर बघा मित्रांनो यामध्ये एकूण सहा पदे आहेत त्यासाठी मित्रांनो आपल्याला आता या एम डी त्यानंतर एम बी बी एस का त्या काय आपल्या काही कामाचे नाही आहेत मित्रांनो तर बघा जर तुम्ही यापैकी केलेला असाल एम बी बी एस तर काही हरकत नाही तर बघा आता आपण माहिती घेणार आहोत इथे जी एन एम बी एस सी नर्सिंग आणि त्यानंतर बघा एनी ग्रॅज्युएट विथ स्किल म्हणजे प्रोग्रेस ॲसिस्टंट आणि स्टाफ नर्स स्वीपर या पदांसाठी आपण इथे माहिती घेणार आहोत तर बघा मित्रांनो आता यासाठी बघा वयोमर्यादा काय एकूण पदे किती त्यासाठी तुम्हाला पेमेंटसुद्धा किती दिलं जाणार आहे ते आपण इथे बघणार आहोत तर बघा आता यासाठी बघा मित्रांनो स्टाफ नर्ससाठी त्यांनी क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे जी एन एम बी एस सी नर्सिंग त्यानंतर यासाठी जे पगार आहे मित्रांनो तुम्हाला वीस हजार दिला जाईल आणि तुमची वयाची अट आहे जास्तीत जास्त पासष्ट वर्षे असणे गरजेचे आहे आणि कमीत कमी अठरा त्यानंतर बघा यासाठी एकूण पदे आहेत पन्नास त्यानंतर मित्रांनो बघा पद क्रमांक पाच प्रोग्रेस असिस्टंट त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन शैक्षणिक अत्रता पाहिजे तुम्ही कुठल्याही स्ट्रीममधून तुम्ही ग्रॅज्युएट असणे गरजेचे आहे त्यानंतर तुमच्याकडे टायपिंग स्किल असणे गरजेचे आहे त्यानंतर तुम्हाला जे इथे पगार दिला जाणार आहे जा तो सतरा हजार आहे त्यासाठी वायचेट कमीत कमी अठरा जास्तीत जास्त पासष्ट यासाठी एकूण पदे आहेत दोन त्यानंतर बघा मित्रांनो स्वीपवर आहे यासाठी क्वालिफिकेशन पाहिजे दहावी पास त्यानंतर यासाठी पगार दिला जाणार आहे पंधरा हजार पाचशे मित्रांनो ठीक आहे आणि यासाठी वाया चॅट सुद्धा सारखीच आहे आणि यासाठी एकूण पदे आहेत दहा त्यानंतर मित्रांनो बघा इथे त्यांनी एक गोष्ट क्लिअर केलेली आहे ही जे पदे आहेत ते बघा सदर नियुक्ती ही कंत्राट पद्धतीने कंत्राट स्वरूपाची असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आहे व कोरोनाची साथ संपेपर्यंत किंवा नियुक्ती प्राधिकारी ठरविपर्यंत सदर नियुक्ती स अस्तित्वात राहतील मित्रांनो यासाठी तुम्ही काळजी घ्यायची ही जी पद आहे ते परमनंट पद्धतीने नसून ते फक्त कंत्राट पद्धतीने बोलवण्यात येत आहेत त्यानंतर बघा मित्रांनो आता, COVID, हो आता, आता हा जो अर्ज आहे तो कुठल्या मेल आय डीवरती पाठवायचा आहे ते बघा कोविड इथेच मी तुम्हाला दाखवतो हे बघा कोविड डॉट ॲप्लिकेशन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम यावरती तुम्हाला अर्ज अठरा चार दोन हजार वीसपर्यंत पाठवायचा आहे त्यासोबत बघा मित्रांनो आता हा अर्ज तुम्हाला जो आहे तो पी डी एफ स्वरूपामध्ये अर्ज हा तुम्हाला करून पाठवायचा आहे आता बघा यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की यासोबत कागदपत्रेतून कुठे जोडायचे आहेत उमेदवार अर्ज उमेदवार उमेदवारांनी अर्ज वयाचा दाखला मार्कशीट व नोंदणीकृत प्रमाणपत्राची एकत्रित पी डी एफ फाईल तयार करावी या व्यतिरिक्त कुठलेही कागदपत्रे जोडण्यात येऊ नये तसेच पी डी एफ फाईल सदर सादर करताना त्यातील कागदपत्रे अस्पष्ट असू नये असल्यास अर्ज बाद करण्यात येतील तर मित्रांनो तुम्ही काळजी घ्यायची आहे तर बघा मित्रांनो ही अशी माहिती होती आता मित्रांनो आपण बी एम सीचा फॉर्म भरून दिलेला आहे तर त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देईन किंवा हो तो तुम्ही व्हिडिओवर आय बटनमध्ये क्लिक करूनसुद्धा बघू शकाल तिथून बघा मित्रांनो तुम्हाला एक आयडिया भेटेल म्हणजे जवळपास फॉर्म सेमच आहे फक्त तुम्हाला त्यासाठी त्या ठिकाणी मेल वेगळा टाकायचा आहे ठीक आहे आणि बाकी काही जे तुमचे छोटे छोटे गोष्टी ते तिथे चेंज करायचे आहेत तर मित्रांनो बघा तुम्ही तो, तो व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला आयडियल फॉर्म कसा भरायचा आहे जर तुम्हाला तरी पण समजतच नसेल तर आपण फॉर्मसुद्धा भरून देण्याचे आपण एक नो एक प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला बघा जर समजत नसेल तर मग खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे ठीक आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क साधा तुम्हाला फॉर्म भरून देण्याचा योग्य तो प्रयत्नसुद्धा तिथे करण्यात आलेला आहे तर बघा या व्हिडिओमध्ये जर काही अडचणी असतील तर मला कमेंट किंवा मेलवरती संपर्क साधा मी तुमच्याशी अवश्य संपर्क साधण्याचा प्रयत्न करेन मेलच्या माध्यमातून तर बघा मित्रांनो व्हिडिओ आवडा तर लाईक करा आणि जास्त जास्त प्रमोद म्हणजे सोबत शेअर करा